सकाळ मध्यम समूहाचं हक्काच व्यासपीठ इनबज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सोनल मंडलिक. इनबजच्या बुलेटिन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला जाणून घेऊया उद्याच्या महत्त्वाच्या दिवसभरातील घडामोडीची वित्तम बातमी. उद्या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर येणारी ही विधानसभा निवडणूक तेवढ्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे रंगली नसल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक जणांनी मतदान केले नाही आहेत, तर्कवितर्क लावले जात आहेत, एक्झिट पोलचा घोळ आणि त्यातच आता उद्या होणार आहे निकालाचा दिवस. या निकालाच्या दिवसाबाबत आपण जाणून घेऊया नेमका निकाल लागतो कसा आणि मतमोजणी नेमकी कशा पद्धतीने केली जाते याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सूरज आहे. सूरज, एकंदरीत आपण पाहिलं तर मतदारसंघाप्रमाणे मतमोजणी होते, मात्र ही मतमोजणी नेमकी कशा पद्धतीने करण्यात येते काय सांगशील? एकंदरीत सोनल, म्हणजे सगळ्या मीडियानं सांगितल्याप्रमाणे उद्याचा हा जो लोकशाहीचा उत्सव म्हणून मांडला जातो आणि एक या सगळ्या मागच्या ज्या 15-20 दिवसांच्या ज्या घडामोडी होत्या त्याचा एक सरतेशेवटी निकाल म्हणजे निकाल लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विधानसभा निवडणूक ही तरुणांसाठी विशेष होती, कारण कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत किंवा अनेक वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींना घेऊन तरुण हा कॉमन मॅन समजला जात होता आणि मग ते नरेंद्र मोदींकडून असू दे, शरद पवारांकडून असू दे, तरुण फॅक्टर समजला जात होता. हे एकंदरीत सुरू असताना हे आपण कव्हरेज केलेलेच इनबजच्या माध्यमातून, सकाळच्या माध्यमातून किंवा सामच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळं गोष्ट आहे ती उद्या मतमोजणी आहे आणि मतमोजणीच्या माध्यमातून नेमकं निकाल किंवा मतमोजणी कशी केली जाते हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. ते सगळ्यात लोकांना माहीत नसतं. ज्या ज्या मतदारसंघाच्या संख्येनुसार ही मतमोजणीचं किंवा बूथची अरेंजमेंट केलेली असते, म्हणजे त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या बूथनुसार एक 14-15 टेबल असतात आणि त्या 14-15 टेबलच्या माध्यमातून एक सहाय्यक अधिकारीसुद्धा नेमला जातो, शिपाई नेमला जातो आणि पोलीस निरीक्षक दलाचे सुद्धा जे कर्मचारी असतात तेसुद्धा तिथे उपस्थित असतात. एकंदरीत या सगळ्या निवडणूक या सगळ्या प्रक्रियेनुसार तिथे मतमोजणी करण्याचा अधीक्षकही तिथे निवडलेला असतो, तांत्रिक अधिकारी असतो आणि एवढं सगळं असतानासुद्धा त्या त्या बूथनुसार त्या मतदारसंघाचं जो काही उमेदवार आहे त्या उमेदवाराचा मुख्य म्हणजे जो व्यक्ती निवडला जातो त्याची तिथे नियुक्ती केली जाते किंवा तो तिथे उभं राहू शकतो, जेणेकरून कोणतीही घटना किंवा कोणताही चुकीचा निकाल येऊ नये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही वॉर रूम असते, आपण एकंदरीत या सगळ्याला वॉर रूम म्हणतो, जी काही वॉर रूम असते त्या वॉर रूममध्ये CCTV सुद्धा असते सोनल. नक्कीच, एकंदरीत अशा पद्धतीने ही मतमोजणी पार पडते. उद्याच्या दिवस निकाल असणार आहे, त्यामुळे या निकालाची बित्तम बातमी तुम्ही इनबजच्या पोर्टलवर नक्की पाहू शकता. राजकीय घडामोडी, तरुणांच्या संदर्भातील राजकीय बातम्या, याशिवाय निकालाचे लेटेस्ट अपडेट इनबज पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. चेंबूर प्रकरण आणखी चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहरूनगर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना तक्रार करून देखील त्याबद्दल निकाल लागला नाही, यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाला एकदम हिंसक वळण लागल्याचं आपल्याला चेंबूरमध्ये पाहायला मिळालं. याबाबत सविस्तर वृत्त जाणून घेऊया. महेश आहे माझ्यासोबत. महेश, काय सांगशील? एकंदरीत पाहायला गेलं तर चेंबूरचं प्रकरण अगदी चिघळलं आहे. पोलिसांवर दगडफेक देखील काल करण्यात आली होती, आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली, काय सांगशील? ज्यावेळी आपली मुलगी आहे, ती मुलगी ज्यावेळी गायब होते घरातून, एक दिवस, दोन दिवस, असे कित्येक महिने झाले पोलीस शोध घेतात, पोलीस वारंवार वेगवेगळी उत्तरं देतात, कुठल्याही आईवडिलाचं समाधान होत नाही जोपर्यंत मुलगी आपल्यासमोर दिसत नाही. असंच प्रकरण चेंबूरमध्ये घडलं, चेंबूरमधल्या नेहरूनगर परिसरातलं. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार झाली, त्याच्यानंतर पोलिसांनी काही कार्यकाळ घेतला, तपास सुरू आहे, आणखी उडवाउडवीची अशी उत्तरं देण्यात आली आणि शेवटी 13 ऑक्टोबरला त्यांच्या वडिलांचा नाईलाज झाला, मुलगीच भेटत नाही. ते कित्येक महिन्यानंतर त्यांनी रविवार होता लोकलखाली जाऊन आत्महत्या केली. आणि हे जे प्रकरण आहे हे 13 ऑक्टोबरपासून इतकं धुसमसत होतं की राजकारणी बऱ्याचशा तिथलं, कारण मी तिथलं स्थानिक रहिवासी असल्यामुळं तिथले बरेचसे राजकारणी आहेत, ते राजकारणी त्यांना येऊन भेटत होते, मोठी मोठी आश्वासनं देत होती, पण तिथले जे स्थानिक आहेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही. काल तर उद्रेक झाला. काल उद्रेक याच्यासाठी झाला की त्यांचे जे काही रहिवासी होते त्यांनी राजेवाडीतला त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो चरईतल्या स्मशानभूमीत नेत होते. स्मशानभूमीत नेल्यानंतर तिथला जो उद्रेक इतक्या मोठ्या प्रमाणात होता की पोलिसांनी त्यांच्यामध्ये वादावादी निर्माण झाली. हा प्रकार होता लाल डोंगर आणि कुर्ला सिग्नलच्या मधला. तर त्या दरम्यान जी काही वादावादी झाल्यानंतर पोलिसांना त्यांनी दगडफेक चालू केली आणि तो प्रकरण इतकं चिकळलं की लाल डोंगरचा परिसर, नेहरूनगर परिसर, त्याच्यानंतर सिद्धार्थ कॉलनी असे सगळे एकत्र मिळून आले आणि तिथं रस्ता रोको केला. आणि रस्ता रोको केल्यानंतर तिथून सायनपर्यंतचा पूर्ण ब्लॉक होता आणि इकडून तुम्हाला फ्रीवेपर्यंतचा, शिवाजी सर्कलपर्यंतचा पूर्ण ब्लॉक होता. तर असं एकंदरीत वातावरण चिघळलं होतं. नंतर
पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची समजूत घालून 137 लोकांना ताब्यात घेतलं आणि काहीतरी 148 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे असं हे एकूण प्रकरण होतं. आणि हे प्रकरण चिघळलं याला कारणीभूतही तसंच होतं, कारण कित्येक महिने आपली मुलगी न सापडणं आणि त्याचा वारंवार तपास घेणं हे खूप जोखमीचं होतं. आणि 13 ऑक्टोबरला आत्महत्या, त्याच्यानंतर 10 दिवस मृतदेह घरच्यांनी स्वीकारला नाही आणि काल त्यांचं जे काय आहे त्यांना अग्नी देण्यात आले, त्याच्यानंतरच हा उद्रेक होता सोनल. नक्कीच, एकंदरीत आपण पाहिलं तर पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचा हा उद्रेक उधळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. पुण्यात देखील मनसेने आंदोलनासाठी खळग अटॅक सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. हिरकणी चित्रपटासाठी थिएटर उपलब्ध न करून दिल्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आंदोलनाचा झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत्त जाणून घेऊया. हर्षदा आहे माझ्यासोबत. हर्षदा, काय सांगशील? मनसे चित्रपट सेनेने पुण्यामध्ये हे आंदोलन केले आहे. हिरकणी आणि 666 या दोन चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम शो दिला जात नाही, परंतु हिंदी चित्रपटांना मात्र सर्व शो दिले जातात. या प्रकरणी मनसेच्या काही चित्रपट सेनेनं हे आंदोलन केलं आहे. त्यांनी पुढे इशाराही दिला आहे की जर ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना शो मल्टिप्लेक्समध्ये शो मिळाला नाही तर ते आंदोलन करतील आणि या सगळ्याला जबाबदार सरकार असेल. सोन, नक्कीच, यापूर्वी पण आपण पाहिलं तर मनसेने मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये स्थान मिळावं, प्राईम शो मिळावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. आता पुण्यात देखील याची सुरुवात केली आहे. कालच या प्रकरणी अमेय कोपकर यांनी सुद्धा सांगितलं की जर चित्रपटगृहातील मालकांनी यासाठी पाऊल उचललं नाही तर आम्ही खळकट्यात आंदोलन करू. सुरुवातीला त्यांच्या पाया पडू, मात्र त्यानंतर त्यांच्यासमोर हात जोडणार नाही. त्यांना आमच्या आंदोलनाचा इशारा समजावा, त्यांनी आमच्या आंदोलनाचा इशारा समजावा असं त्यांनी सांगितलं. यानंतर बोलूया पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष असणार आहे, त्याच्यात प्रवेश प्रक्रियेत आपण पाहिलं की बदल करण्यात येणार आहेत. यंदा शैक्षणिक वर्षापासून त्यांचे फॉर्म ऑनलाईन होणार आहेत, मात्र त्यांची फी देखील आता ऑनलाईन करण्यात येणार आहेत आणि या संदर्भात वेगवेगळ्या नियमावली देखील लागू करण्यात येणार आहेत. एकंदरीतच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात काय बदल असणार आहे जाणून घेऊया. स्वप्नील माझ्यासोबत. स्वप्नील, काय सांगशील येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी काय बदल आहेत? सोनल, आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये सर्व जे तिथले जे प्रोसेस आणि पेमेंट हे ऑनलाईन करण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारने जर बघितलं तर सगळीकडे पेमेंट जे आहे ते ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारे एक योजना राबवली होती आणि तीच योजना आता कुठेतरी विद्यापीठामध्ये राबवण्यासाठी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की आता विद्यार्थ्यांची फीस आणि ॲडमिशन यांच्यासाठी जे पेमेंट लागणार आहे ते पेमेंट आता ऑनलाईन भरण्याची प्रोसेस सध्या सुरू करण्यात आलेली आहे. SBI आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना आता रांगेत उभं न राहता ऑनलाईनप्रमाणे पेमेंट करण्यात येईल. तसंच त्यांनी आणखीन पुढे सांगितलेलं आहे की औरंगाबाद विद्यापीठामध्ये जे जनसंवाद स्टुडिओ आहे तो स्टुडिओ व्यावसायिक म्हणजे व्यावसायिक मुलाखतीसाठी आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी देण्याचं तिथल्या कुलगुरूंनी ठरवलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी दिवाळी झाल्यानंतर काही घोषणाही केलेल्या आहेत, त्या अशा आहेत की जिथले जे वैधानिक जे मंडळ आहे त्या वैधानिक मंडळाची जी पदे आहेत तीही भरण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर 67 शिक्षकांच्या काही तिथल्या जे जागा रिक्त आहेत त्याही जागा भरण्यासाठी तिथले कुलगुरू हे प्रयत्न करणार आहेत. अशा विविध योजना दिवाळीनंतर विद्यापीठ प्रशासन राबवणार आहे असं तिथल्या कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिलेली आहे. सोनल, धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. आपण पाहिलं तर काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर वेगवेगळे बदल पाहायला मिळाले, राजकीयदृष्ट्या असो सामाजिकदृष्ट्या असो. मात्र यंदा त्या दिवसाला 370 कलम रद्द करून 80 दिवस उलटत आहेत आता. आणि त्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती काय आहे नेमकी जाणून घेऊया. सोनाली माझ्यासोबत. सोनाली, काय सांगशील? नक्कीच, जम्मू काश्मीरमध्ये 89 दिवसानंतरही जनजीवन हे विस्कळीतच आहे, परंतु बाजारपेठमध्ये सुकसुकाटच आहे. श्रीनगरमध्ये शाळा आणि कॉलेजेस हे चालू असून पण नसल्यासारखे आहेत आणि पोस्टपेड सेवा चालू असून ती त्याची इंटरनेट सेवा ही बंद केलेली आहे. आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने ही सकाळच्या सुमारास चालू करून 11 वाजता बंद करण्यात आली आहे.
नक्कीच आपण पाहिलं तर एकंदरीत तिकडच्या तरुणाईवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीनगरसह अन्य शहरात बाजारपेठ आणि व्यावसायिक प्रतिष्ठानेही सकाळच्या वेळेस सुरू असतात, मात्र 11 नंतर ते बंद होताना पाहायला मिळतं. काश्मीर खोऱ्यातील बहुतांशी भाग अजूनही सार्वजनिक वाहतूक तुरळक सुरू आहे. तिथे गाड्यांची ये जा कमी करण्यात आलेली आहे. जहांगीर चौकासह काही भागात खाजगी वाहनांची गर्दी आहे, मात्र त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बडजाव असल्याचं पाहायला मिळतं. काश्मीर प्रशासनाने शाळा आणि कॉलेज सुरू केले असले तरी विद्यार्थ्यांची संख्या नसल्यामुळे बोर्डापुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक जबाबदारी कशा पद्धतीने घ्यावी. पूर्ण काश्मीरसह प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र तरी देखील याचा नेमका निकाल काही लागत नाही आहे असंच म्हणावं लागेल. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. फेसबुकने नवीन फीचर जे सुरू केलं आहे त्यामुळे आता फेक न्यूज पकडणं सहज शक्य होणार आहे. नेमकी बातमी काय जाणून घेऊया. नीलम आहे माझ्यासोबत, नीलम काय सांगशील? फेसबुकवर फेसबुक लवकरच आपल्या यूजर्ससाठी नवी सर्व्हिस सुरू करणार आहे. फेसबुकचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी अशी माहिती दिली आहे. न्यूज टॅबद्वारे ही सेवा मिळणार आहे. युजर्सना आता फेसबुक वर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत. न्यूज सेक्शन या सर्व्हिस साठी फेसबुक न्यूज प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहेत. या न्यूज टॅबद्वारे फेक न्यूजला आळा बसणार आहे. नक्कीच, निवडणुकीच्या काळात हे फेक न्यूजला आळा बसल्याने मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. फेसबुकनंतर व्हॉट्सअपमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहे. व्हॉट्सअपच्या नियमावलीत देखील बदल होणार आहे. व्हॉट्सअप युजरसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती नेमकी कोणती जाणून घेऊया. माझ्यासोबत आहे श्रद्धा. श्रद्धा काय सांगशील? नक्कीच मॅम, एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्या सोशल मीडियाचा वापर हा भरपूर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. सोशल मीडियामध्ये एकंदरीत इंस्टाग्राम असू दे, फेसबुक असू दे, व्हॉट्सअप असू दे किंवा स्नॅपचॅट असू दे, तरुण पिढी भरपूर मोठ्या प्रमाणात यूज करताना दिसून येते. तर यामध्ये जर काही बदल किंवा यामध्ये जर काही नवनवीन जर अपडेट मिळत असतील तर तरुण यासाठी वाटच बघत असतात नेहमीच. तर असंच काही बदल व्हॉट्सअपमध्ये झालेले आहेत. व्हॉट्सअपमध्ये जर आपल्याला ग्रुपमध्ये कोणा ॲड करायचं असेल, या अगोदर कोणीही आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करू शकत होतं, परंतु आत्ता एक फीचर असं आलं आहे की त्यामध्ये आपल्या परवानगीशिवाय कोणीही आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करू शकत नाही. यासाठी व्हॉट्सअपने व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये 3 ऑप्शन दिलेले असतात. माय कॉन्टॅक्ट ॲक्सेप्ट आणि त्याच्या त्यानंतर नन ऑफ म्हणजे कोणीही ॲड करू शकत नाही आपल्या परमिशनशिवाय. आणि जर थर्ड जो ऑप्शन आहे तो ऑप्शन जर निवडला तर समोरच्याला सिलेक्ट केल्यावर कॉन्टॅक्ट जो युजर जो असतो तो थेट ग्रुपमध्ये त्याला ॲड करता येत नाही आहे. त्याच्यासाठी तो फक्त इन्व्हाइट पाठवू शकतो. मॅम धन्यवाद श्रद्धा या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीत फेसबुक आणि व्हॉट्सअपमधल्या या बदलामुळे नक्कीच युजर्सला फायदा होणार आहे. यानंतर आपल्या पुढच्या बातमीकडे. फोन न वापरण्याचे चॅलेंज स्वीकारत तरुणीने चक्क 70 लाख रुपये कमवल्याची बातमी आपल्याकडे आली आहे. नेमकी बातमी काय आहे आणि तरुणीला याबद्दल 70 लाख कशाबद्दल मिळाले आहेत जाणून घेऊया. कोमल आहे माझ्यासोबत, कोमल काय सांगशील? नक्कीच मॅम, आपल्याला स्मार्टफोन हा आपल्याला नेहमीच वापरात दिसून असतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक काम हे स्मार्टफोनने आपल्याला होत असते. आणि त्यासाठीच तरुणीने न्यूयॉर्कमध्ये विटॅमिन वॉटर या कंपनीने स्क्रोल फॉर द इयर हे चॅलेंज सुरू केले होते आणि त्यामध्ये स्मार्टफोन न यूज करता त्यांना एक चॅलेंज कम्प्लीट करायचे होते वर्षभरासाठी. आणि ते चॅलेंज एका तरुणीने जिंकले आहे आणि त्यासाठी तिला 71 लाख रुपये मिळाले आहेत. मॅम धन्यवाद कोमल या सविस्तर माहितीसाठी. आपण दिवसभरातल्या घडामोडी जाणून घेतल्या आहेत बुलेटिनच्या माध्यमातून. याशिवाय निकालाचे अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत. उद्या राजकीय वर्तुळातील होणाऱ्या प्रत्येक बित्तम बातमी आपण इनबस पोर्टलवर पाहणार आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल, राजकीय बातम्या, तरुणांसंदर्भातील विशेष बातम्या पाहायला विसरू नका उद्या इनबसच्या पोर्टलवर. तुर्तास वेळ झाले बुलेटिनमध्ये, इथेच सामन्याची. भेटूया उद्याच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद. सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं स्पीड इनवर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराज.